नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलवर सध्या नेविल गॉडार्ड यांचे टेक्निक्स, त्यांच्या काही खऱ्या गोष्टी या सगळ्या शेअर करते आहे. तर लॅडर एक्सरसाइज, इजंट इट वंडरफुल टेक्निक वगैरे आपण ऑलरेडी शेअर केलेले आहेत मी. आणि काय करते, एक प्लेलिस्ट करते नेविल गॉडार्ड अशा नावानी. सो म्हणजे तू म्हणजे एखादा बघितला नसेल तर तुम्हाला ते लवकर सापडतील एवढ्या व्हिडिओंमधून. आणि तुम्ही ते सगळं फॉलो करा. म्हणजे मी तर म्हणेन लॅडर एक्सरसाइजचे पण लोकांचे रिझल्ट यायला लागलेले आहेत, तर केला नसेल तर जरूर तो पण एक्सरसाइज करून बघा. आज एक अत्यंत सोपा आणि मस्त एक्सरसाइज शेअर, एक टेक्निक शेअर करणार आहे. नेविल गॉडार्ड यांचं आपण आता आधी पण म्हणलेलं आहे की ते म्हणतात की फिलिंग इज द सिक्रेट, किंवा आपलं इमॅजिनेशन क्रिएट्स रियालिटी. म्हणजे आपलं वास्तव हे आपल्या कल्पनाशक्तीवर अवलंबून असतं, म्हणजे ते घडू शकतो आपण कल्पनाशक्तीवर. हे त्यांचं हे बेसिक हे आहे. काय होतं, आपण बऱ्याच वेळेला व्हिज्युलाइज करायला लागतो ना, तेव्हा पहिल्यांदा व्हिज्युलायझेशन काय करायचं, म्हणजे आता हे आपलं पूर्ण झालं आहे तर काय व्हिज्युलाइज करायचं हे पटकन लक्षात येत नाही. म्हणजे थोडंसं सवय होस्तोर जरा कन्फ्युजन असतं की मग कसं दिसेल, नीट करतोय का नाही आपण व्हिज्युलायझेशन, किंवा त्या कसं करायचं या ह्याच्यामध्ये आपण इतके अडकतो की आपल्या मनात ती भावना येणं अवघड जातं. म्हणजे कारण आपल्याला अशी एवढी सवय नाही आहे व्हिज्युलायझेशनची. तर आज जे टेक्निक शेअर करणार आहे ना, ते ह्या वेळेला अशा वेळेला खूप मदत करतं. आणि सोपं टेक्निक आहे आणि त्याला त्याचं नाव आहे कॉंग्रॅच्युलेशन्स टेक्निक. तर आता तुम्हाला प्रश्न पडला की कोण कोणाला कॉंग्रॅच्युलेशन्स देत आहे. तर या टेक्निक मागची अशी कल्पना आहे की आपण जे म्हणतो की व्हिज्युलायझेशन काय करायचं, की ते पूर्ण झालेलं आहे, तर मग अशी कुठलीही गोष्ट आपण अशी वापरू शकतो की ते दाखवेल आपल्या मनाला की ही गोष्ट पूर्ण झालेली आहे. तर आता ह्या टेक्निकच्या आधी स्टेप्स सांगते. पहिलं स्टेप आहे की आपण तुम्ही शांत जागेल, शांत व्हा, म्हणजे शांत दीर्घ श्वास घ्या, मन शांत करा. हे टेक्निक करायच्या आधी डोळे मिटून तुम्ही झोपायच्या आधी केलं तर सगळ्यात चांगला वेळ, चांगली वेळ असते रात्री. आणि तुम्ही तुमचा पहिल्यांदा कशासाठी हे टेक्निक करताय याचा विचार करा. कुठलं स्वप्न आहे, कुठला गोल आहे की यासाठी हे टेक्निक वापरणार आहे. तर आता हे कसं आहे ना की एका वेळेला ह्या टेक्निकसाठी एकच गोल निवडा. म्हणजे खूप गोष्टी एका वेळेला ह्याच्यामध्ये घालू नका. आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या वेळेला जेव्हा म्हणजे गोलचा विचार झाला की दुसरी स्टेप करा की आता हे गोल पूर्ण झालेलं आहे, स्वप्न पूर्ण झालेलं आहे. मग तुमची नवीन गाडी असेल, नवीन घर असेल, नवीन नोकरी असेल, नोकरीतलं प्रमोशन असेल, लग्न असेल, म्हणजे लग्न ठरलेलं असेल, लग्न झालेलं असेल, तब्येतीचं काहीतरी असेल, किंवा तुमचं काहीतरी म्हणजे तुम्हाला स्टुडंट वगैरे असा तो तुम्हाला छान मार्क पडलेत, ॲडमिशन झालेली आहे. सो असं कुठलंही तुमचं जे काही गोल आहे त्याचा तुम्ही एक ठरवल्यानंतर आता हा विचार करायचा की हे तुमचं पूर्ण झालेलं आहे. आणि हे पूर्ण झालेलं आहे तुम्हाला कसं तुम्ही स्वतःला पटवणार आहे की हे पूर्ण झाल्यामुळे तुमची जवळची व्यक्ती तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स देते आहे. तर आता कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणजे काय, की कॉंग्रॅच्युलेशन असा शब्दही असं पाहिजे असं नाही, ती भावना. तर आता कॉंग्रॅच्युलेशनच्या ऐवजी कसं आहे, तुम्ही निवडा की कुठली व्यक्ती तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स देणार आहे, शाबासी देणार आहे, अभिनंदन तुमचं करणार आहे. मग तुमचे आई वडील असतील, तुमचे ऑफिसमधले कोणीतरी कलिग्ज वगैरे असतील, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, तुमचे बेस्ट फ्रेंड असेल, तुमचे भाऊ बहीण असतील, कोणीही तुम्ही व्यक्ती निवडा की जी तुम्हाला तुमचं अभिनंदन करते आहे तुमचं स्वप्न किंवा गोल पूर्ण झाल्यासाठी. आणि मग ती कुठे असेल, म्हणजे मग हे तुम्ही आता घरी आई वडील असले तर घरी आहे का, तुम्ही त्यांच्या घरी आहात, तुम्ही वेगळे राहत असला तर तिथे, किंवा ते तुमच्याकडे आलेले आहेत, बहीण भाऊ असतील तर ते कुठे तुम्ही भेटाल, तुमचं काही मित्रमैत्रिणी असले तर कुठला तुमचं काही ठिकाण आहे का जिथे तुम्ही भेटता आणि तुम्ही हे ठरवता, म्हणजे असं डिस्कस करता गोष्टी, किंवा असं किंवा तुम्ही पार्टी देताय तुमचं पूर्ण झालं म्हणून असं काहीतरी. ऑफिसचं सेटिंग असेल तर ऑफिसमध्ये अशा गोष्टी तुम्ही कुठे बोलता, शेअर करता, अशी असं ठिकाण असेल. सो असं, सो हे कुठे तुमचं तुमच्यात हे संभाषण होईल. आणि त्याच्यानंतर ती व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद, म्हणजे अशीच व्यक्ती घ्या की ज्याला आनंद होईल तुमचं हे पूर्ण झाल्यामुळे. आणि अशी जी व्यक्ती तुम्हाला नेहमी भेटते, म्हणजे अशी कुठली तरी लांबची व्यक्ती घेऊ नका, कारण ते व्हिज्युलाइज करायला अवघड जातं. परत जी व्यक्तीला नक्की तुम्ही पहिल्यांदा सांगाल हे झालंय असं, किंवा जी व्यक्ती पहिल्यांदा कळल्यावर तुम्हाला शाबासकी देईल किंवा अभिनंदन करेल अशी व्यक्ती निवडा. आणि मग त्यांच्या ते तुम्हाला कसे कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतात, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कुठल्या भाषेत म्हणतात, आणि मग तुम्ही ते तुम्हाला काही शेकॅन करतायत, फुलं देतायत, किंवा तुम्हाला पाठीवर म्हणजे शाबासकी देताय, डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देताय, जे काही तुम्हाला तुमच्या कल्पनेत येईल की ही व्यक्ती तुम्हाला कसं हे करेल
तसं तुम्ही फक्त ते व्हिज्युअलाइज करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे ती तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन केल्यावर तुमची जी काही भावना असेल ती तुम्हाला स्वतःमध्ये आणायचा प्रयत्न करायचा आहे. ह्याच्यामध्ये तुमच्या भावनेपेक्षा सुद्धा ती कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला खरं वाटायला पाहिजे की त्यांनी केलेलं आहे आणि ते कॉंग्रॅच्युलेट करतायत याचाच अर्थ तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. सो अशा वेळेला तुमचं स्वप्न ह्याचा त्याचा विचारच करायचा नाही आहे. या वेळेला त्यांना तुमच्या मनात ते किती खरं वाटतंय त्यांचं अभिनंदन आणि त्यांचा चेहऱ्यावरचा तो भाव ते त्यांचा आवाज जितकं तुम्हाला ते खरं हे वाटणं इतकं त्याचं व्हिज्युअलायझेशन करता येईल तेवढं करायचं आहे. आणि ह्याचा आता आपण हल्ली बघतो की रील कसे असतात, असं एक छोटा रील करा की जे सारखं तो प्ले करत राहतो छोटा रील तुमच्या मनामध्ये. और मी आधी म्हटलं तसं रात्री झोपायच्या आधी इज द बेस्ट टाइम, पण तुम्ही सकाळी आपण जे फोर्थ पार्ट मेडिटेशन वगैरे केलेलं आहे चॅनलवर आहे त्याचं, त्याच्यानंतर आपण त्याच्यात शेवटी म्हणतो की तुमचा काही गोल असेल तो व्हिज्युअलाइज करा, तर तिथे सुद्धा तुम्ही हे असं टेक्निक वापरू शकता. दुपारी कुठे तुम्हाला वेळ असेल तेव्हा हे टेक्निक वापरा. फक्त शांत तुम्ही आधी मनाला वगैरे शांत करा. रात्री कसं आपण जसं जरा शांत असतो सगळं झालेलं असतं, सो अशा वेळेला करा की जेव्हा तुम्ही शांत असाल तेवढं फक्त लक्षात घ्या. त्यामुळे कधी असं व्हिज्युअलायझेशन करायला टायमिंगचं असं फारे नसतं. रात्रीची वेळ ही सगळ्यात चांगली असते, पण जमणारच नसेल तर आधी करा आणि बघा करून. ह्या टेक्निक खूप छान काम करतं कारण म्हणजे शेवटी व्हिज्युअलायझेशन आपल्याला इथे आपलं नाही, आपण दुसऱ्याला फक्त व्हिज्युअलाइज करतोय आणि ते कधी कधी सोपं जातं आपल्याला करायला, दुसरे आपल्याला कसे विश करतील ह्याचा. आणि मग ते आपण ते त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन आपण एक्सेप्ट करायचं आहे. आणि तुम्ही काय म्हणता ते असा मोठा काही सीन करायचा नाही आहे, फक्त त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन शाबास की जे काय एखादं वाक्य असेल की मला माहितीच होतं तू हे असं होणार आहे किंवा मला खूप आनंद झाला असं एवढंच इतकं डायलॉग ठेवायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपण पण थँक्यू म्हणतो किंवा तुम्ही काय म्हणता की तुमचं म्हणजे कुणाला थँक करणार आहे काय तेवढं तुम्ही त्या सीनमध्ये तेवढं हे करायचं आहे. आणि म्हणजे ती हळूहळू भावना ती यायला लागेल. किती खरं तुम्हाला वाटते की ते तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन किती ते तुम्ही कसं करू शकताय ते व्हिज्युअलायझेशन ह्याच्यावर हे अवलंबून आहे. बाकीचं ह्याच्यात काही आपण बघत नाहीये की तुमचं ते स्वप्न झाल्यावर काय दिसतंय वगैरे. सो हे म्हणून नेहमी बघणारी व्यक्ती, नेहमीच्या सहवासातली व्यक्ती घ्या. तुमचा नवरा बायको असं पण असू शकेल, मी ते म्हणायचं राहिलं मगाशी की ज्यांना तुम्ही पहिल्यांदा शेअर कराल हे झालंय म्हणून. सो बघा, करून बघा, मला सांगा आवडते का टेक्निक. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि स्टोरीज पण मी नेविल गॉर्डनचा शेअर करणार आहे हळूहळू. सो चॅनल बघत राहा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू, नमस्कार.